नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रो मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रों, आज ॲग्रो मराठीतर्फे प्रामुख्याने जी चर्चा आपण करणार आहे, तर मोजणीतला शेवटचा व्हिडिओ राहिलेला आहे किंवा आपल्या शेताची मोजणी, दोन बांधा असतील, चार बांधा असतील, पाच बांधा असतील, तीन बांधा असतील किंवा सहा बांधा असतील, तर कशा स्वरूपात आपण करू शकतो ते व्हिडिओ मी टाकून दिलेले आहेत। ॲग्रो मराठीत जाऊन सर्च करून बघा, तुम्हाला निश्चितपणे व एकदम समजून सांगून मी त्या पद्धतीने तुम्हाला ते कसं करता येईल ते अनुषंगाने सगळ्या गोष्टी तुम्हाला कळून जातील। पण आज शेवटचा व्हिडिओ मोजणीच्या अंतर्गत आपण जो टाकतो आहे तर थोडासा अनोखा आहे। पण कमेंटर भावांसोबत जसं सर आमची शेती डोंगरात आहे, तुम्ही दोन चार बांधं सांगितले, पाच बांधं सांगितले, सहा बांधं सांगितले, तीन बांधं सांगितले, पण आमची शेती गोलाकार आहे, तर ती शेती कशी मोजायची किंवा क्षेत्रफळ कसं काढायचं, पण त्याच्याही पलीकडे बहुतांश शेतकरी माणसांकडं वीर हा प्रकार प्रत्येकाकडं असतो। आणि नवीन नवीन शेतकरी आता खोतकरी मंडळी जी पुढे येते तर वीरींची गरज भासते, तर त्या अनुषंगाने किंवा आपलं जर गोलाकारामध्ये जर बा त्या पद्धतीचं क्षेत्रफळ असेल किंवा आपल्याला वीर काढायची असेल तर बा तिचं मोजमाप कसं असलं पाहिजे या अनुषंगाने आज आपण ॲग्रो मराठीतर्फे चर्चा करणार आहे आणि मोजणीचे व्हिडिओ संपून टाकणार आहे। मग कमेंट्समध्ये जशा कमेंट्स येतील, जर लायबल असतील तर त्या पद्धतीने व्हिडिओ मी त्या पद्धतीने बनवून टाकून देईन। आता मित्रो बघा, आज आपण बघ आपली शेती गोलाकार असेल किंवा विहिरीचं माप जसं गोलाकार असतं तर बघ आपण काही स्वरूपात ते क्षेत्रफळ काढू शकतो या अनुषंगाने चर्चा करू। आता बघा, मी तुम्हाला दाखवतो, ह्या बघा, आता आपल्याला या स्वरूपाच्या जमिनीचं क्षेत्रफळ काढायचं। मग आता या स्वरूपाच्या जमिनीचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर बघा, ही वर्तुळ आहे, याला इंग्लिशमध्ये सर्कल मानतात। आता या गोष्टीचं जर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं असेल तर याचं सूत्र माहिती असणं खूप गरजेचं आहे। कुठल्याच गोष्टीचं सूत्र माहिती असल्याशिवाय आपण काही करू शकत नाही। आपल्याला कमीत कमी बा चौकोनाचं सूत्र काय तर बाजूंचा वर्ग, बा त्रिकोणाचं सूत्र काय तर अर्धा गुणिले पाया गुणिले उंची, त्याच्यानंतर बा आयताचं तर जसं लांबी गुणिले रुंदी, बा त्याच्यानंतर आता जे सूत्र आपल्याला पाहिजे तर गोलाकाराचं सूत्र काय तर एरिया ऑफ सर्कल म्हणजे 2πr किंवा वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 2 म्हणजे 2πr म्हणजे त्रिज्या म्हणजे जो रेडियस म्हणतो। आता बघा, मी तुम्हाला आकृती समजून सांगतो। आता या वर्तुळाचं सेंटर म्हणजे या कडेपासून ही आलेली त्याचा रेडियस म्हणा किंवा त्रिज्या म्हणा, बरोबर। आणि या पद्धतीची मोजणी करायला हाच एक टॉपिक महत्त्वाचा आहे, बाकी दुसरं काही नाही। मग काय करायचं, आता असं समजा तुमचं हे काय जे रेडियस आहे असं समजूया आपण, आता विहिरीचं माप तर आपण इतकं मोठं घेत नाही, विहीर 20 फूट, बा सेंटरपासून 20 फूट तर तिकडे 20 फूट जाते किंवा इकडे 20 फूट इकडे 20 फूट, बा काहींचं राहतं 15 हात, काहींचे राहते 16 हात, काहींचे 14 हात किंवा 10 हात, काय माप असेल त्या पद्धती। पण आपण आता रॅन्डमली बा एक असं धरू तुम्हाला समजून सांगण्यासाठी, तर तुम्ही 50 धरा, 60 धरा, आपण एक काम करू 80 धरून पो। मग 80 जर धरलं तर सरळ सरळ बघा, एरिया ऑफ सर्कल म्हणजे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 2πr किंवा πr² या पद्धतीचं, म्हणजे ππ गुणिले त्रिज्याचा वर्ग किंवा 2π गुणिले त्रिज्या अशा पद्धतीचं हे सूत्र। आता मित्रो, हे 2πr किंवा πr², आता याला इंग्लिशमध्ये म्हणतात, पण पाय त्रिज्याचा वर्ग तर हा वर्ग आहे म्हणून इकडं परत गुणाकारात घेतला तर 2πr किंवा 2 × π गुणिले त्रिज्या म्हणजे रेडियस। आता बघा, या ठिकाणी 2 आहे, आता पायची जी किंमत आहे मित्रो ती भूमितीमध्ये 1/22/7 म्हणजे 22/7 किंवा 3.14 अशा पद्धतीत मानली जाते। मग आता आपण या ठिकाणी काय करायचं, 3.14 घ्यायचे, कारण पाय गुणिले आणि त्रिज्या किती आहे आपली 80। मग मित्र आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, 8 × 16 80 × 2 केले तर 160 × 3.14। आता आपण कॅल्क्युलेटरचा वापर करू। आता बघा, हे क्षेत्रफळ काढताना हे सूत्र जर आपल्याला माहिती राहिलं तर एकदम ॲक्युरेट आपण ते काढू शकतो। आता बघा, 160 × 3.14
बरोबर आलं 502 स्क्वेअर फूट, 502.4 स्क्वेअर फूट। आता 502.4 स्क्वेअर फूट आलं, मग मित्र आता बघा, साधारणपणे हे जे काही वीर आहे किंवा हे काही जे काही आपलं स्फेरिकल सर्कल म्हणजे सर्क्युलर सर्कल आहे, तर हे जवळपास अर्ध्या गुंठ्याचं आहे किंवा ही विहीर किंवा हे क्षेत्रफळ अर्ध्या गुंठ्याच्या आसपास। आता बघा मित्र, कॅल्क्युलेशन करताना काय करायचं, जेव्हा अशा पद्धतीचे माप येतात त्यावेळेस गुंठ्याचे चार भाग करायचे, म्हणजे 1089 चार भाग करायचे। मग साधारणपणे लमसम 272 पाव गुंठा, 544 अर्धा, 816 पाऊन आणि 1088 म्हणजे 1089 लमसम तर पुरा गुंठा होतो। मग आता हे जे काही क्षेत्रफळ आलं हे कुठं, इथं मॅच होतं आहे अर्ध्या, म्हणजे असं धरायचं जवळपास बा 38 स्क्वेअर फूट कमी आपली वीर ही अर्ध्या गुंठी। तर मित्र, सगळ्या प्रकारचे व्हिडिओ ॲग्रोन मराठीतर्फे मोजणीच्या अंतर्गत मी टाकलेले आहेत। तुम्हाला काय अडचण येईल तर कमेंट्स बॉक्समध्ये निश्चित सांगा, पण कमेंट्स खूप असतात आणि प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल कमेंट्सला उत्तर देणं अवघड जातं। आता मित्र, येणाऱ्या व्हिडिओजमध्ये जसे दिवस आता आडसाली उसांचे आहेत, येणाऱ्या रब्बी हंगामाच्या पिकांचे आहेत, तर प्रथम काम ॲग्रोन मराठी व आडसाली उसावर, पूर्व हंगामी उसावर आणि सुरू उसावर करते, विशेष करून पूर्ण पॅटर्न तयार करून ठेवलेला आहे। आणि मग आता मी तो यूट्यूबवरती पब्लिश करणारच आहे, पण आपल्या शेतकरी भावंडांचा नेमका फायदा कशा पद्धतीने असू शकतो आणि त्यामध्ये काय चेंजेस असायला हवेत, तर या अनुषंगाने निश्चित मार्गदर्शन व आपल्या कमेंट बॉक्समध्ये व्हावं। मित्र, हा चॅनल आपल्या सगळ्यांचा आहे, आपल्याला शेतकऱ्यांचा स्तर उंचवायचा आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून जर तो कार्यक्रम पुढे नेण्याचा प्रयत्न केला तर आपण खूप उच्चांगापर्यंत जाणार आहोत। आज आपल्यासाठी बहुतांश काम खूप सारी मंडळी करते, पण आपण आपल्या युनिटीत केलेलं काम आपण खूप लवकरात लवकर पुढे नेऊ शकतो। बस सरकार कधी विचार करणार, मग ते कधी पेटंट पास होणार, मग कधी ते जाणार, त्याच्यापेक्षा आपण आपले डोके लावा। चला ठीक आहे, सगळं डोकं माझ्याकडं नाही, मी जी काही आता मांडणी करणार आहे, ब आठ साली उसाच झाली, सुरू उसाच झाली, पूर्व हंगामी उसांची झाली, कुठं माझं काही चुकणार आहे तर ब हे चुकतंय का, ब याच्यात आपली इम्प्रूव्हमेंट काय असली पाहिजे, तर या अनुषंगाने मार्गदर्शन निश्चित शक्यतो पूर्ण अभ्यासपूर्ण। किंवा आडसाली ऊस करणारं असेल तर कसं करायचं आहे, पूर्व हंगामी असेल तर काय करायचं आहे, त्याच्यात आंतरपिकं कशी घ्यायचे का, जेणेकरून एकरी आपलं ॲव्हरेज वाढेल, एकरी आपलं उत्पादन व पैशाच्या स्वरूपात वाढेल, चांगले व्यवस्थितपणे निर्मळपणे बा ते ऊस आंतरपिकं कशा स्वरूपात आणता येतील, त्यांना खताची व्यवस्था कशा पद्धतीने बा आपण केली पाहिजे। आता पारंपरिक पद्धतीने किंवा अचूक पुस्तकी व या पद्धतीने व त्याच्या पलीकडे जाऊन काही करता येतं आहे का, तर अशा पद्धतीने पॅटर्न आपण बनवलेला आहे। शेतकऱ्यांसाठी निश्चितपणे ॲग्रोन मराठी खूप खूप चांगल्या पद्धतीचं काम। आता बघा मित्र, आपण ग्राउंड लेवल लावतो, पहिला आपल्याला खालच्या मजल्यात राहावं लागणार आहे, तेव्हा आपण वर जाणार आहे आणि म्हणूनसाठी तुमच्यासाठी पार विद्यापीठात थांबून सुद्धा काम मी करणार आहे, काळजी करण्याचं कारण नाही। फक्त काय करा, ग्राउंड लेवलला आपली शेती त्या पद्धतीने ग्रोन अप करून घ्या, एकदा भांडवल आपल्याकडे आलं तर त्या पद्धतीने आपण पुढे जाणार। तर मित्र, बघ गोलाकार शेती किंवा गोलाकार विहिरीचं क्षेत्रफळ आपण कशा स्वरूपात काढू शकतो। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बहुतांश भावंड मित्रांपर्यंत पाठवा।